लगतच्या कारंजा बहिरम येथील पंचशील आदिवासी आश्रम शाळेतील 34 मुलांना शुक्रवारी सायंकाळी विषबाधा झाली आहे. ही विषबाधा नेमकी कशातून झाली याचं कारण अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये. या बाधित 34 मुलींना शिक्षकांनी औषधोपचाराकरिता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री दाखल केले. डॉक्टरांनी यातील 30 मुलींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. एका मुलीला उपचारार्थ अमरावतीला पाठवण्यात आले तर 4 मुलींना औषधोपचारानंतर लागलीच सुट्टी देण्यात आली. या सर्व बाधित मुलींना उलटी, जुलाब, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास शुक्रवारी सायंकाळी जेवणानंतर जाणवायला लागला होता. सध्या या मुलींची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान यातील 8 मुलींना शनिवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. पंचशील आदिवासी आश्रम शाळेत वर्ग 1 ते वर्ग 12 पर्यंत 597 विद्यार्थी आहेत. या सर्व मुलामुलींना शुक्रवारी सायंकाळी सोबतच जेवण घेतले. यात मुलांना कुठलाही त्रास जाणवला नाही. दरम्यान सायंकाळी वर्ग 1 ते 12 मधील निवडक अशा 34 विद्यार्थिनींनाच हा त्रास जाणवला. त्यामुळे नेमकी ही विषबाधा कशातून झाली याविषयी अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. अतिरिक्त वॉर्ड सज्ज औषधोपचाराकरिता दाखल बाधित मुलींचे एका स्वतंत्र वॉर्डात व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान बाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास येणाऱ्या विद्यार्थ्याला योग्य तो औषधोपचार तात्काळ मिळावा म्हणून एक अन्य वॉर्ड अतिरिक्त बेडसह सज्ज ठेवण्यात आला असल्याची माहिती अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र ढोले यांनी सांगितले. विषबाधेचे नेमके कारण सध्या सांगता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केलंय. शिक्षक रुग्णालयात पंचशील आदिवासी आश्रम शाळेतील बाधित विद्यार्थिनींच्या आरोग्याबाबत शाळेतील शिक्षकही काळजी घेत आहेत. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयासह अमरावती जिल्हा रुग्णालयात वसतिगृह अधीक्षकेसह शाळेतील शिक्षक रुग्णालयात उपस्थित आहेत. 4-5 मुली बिमार होत्या, त्यांना औषधे देण्यात आली होती. नंतर 2 यांनी स्वतःजवळचे चिवडा वगैरे खाण्यात आला यांचा. मग 7-8 मुलींचे पोट दुखायला लागले. तर मग तसंच ज्या नाईटला मॅडम होत्या त्यांनी मग तसंच मोठी गाडी काढायला लावली आणि त्या मुलींना इकडे दवाखान्यात पाठवलं. फक्त 7-8 मुली होत्या. मग जेव्हा मॅडमनी विचारणा केली किंवा अजून कोणाचं काही दुखते का, तर मग तापवाल्या सर्दीवाल्या मुलींनी पण हातवर केले. अशा आम्ही इथे म्हणजे 19 मुली आणल्या होत्या. 19 मुलींवर मग त्या 7-8 मुली पोट दुखणाऱ्याच होत्या, बाकी सर्व सर्दी ताप खोकल्यावाल्याच होत्या. आणि मग पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा मग असं का सर्दी ताप म्हणजे प्रिकॉशन म्हणून आम्ही त्या मुली आणल्या होत्या. बाकीच्या ज्या आणल्या होत्या त्या आणि नंतर पण ज्या आणल्या 10 मुली त्यासुद्धा प्रिकॉशन म्हणूनच आणल्या होत्या. बाकी असं काहीच नाही आहे. नेमकं कारण काय आता नेमकं कारण आम्हाला पण माहिती नाही आहे की कशामुळे झालं. ते जेव्हा ते आता रिपोर्ट येतील तेव्हा नेमकं पाण्यामुळे झालं कशामुळे झालं तेव्हा आम्हाला. आता एकूण किती मुली ॲडमिट आहेत? आता इथे 32 मुली आहेत. साप्ताहिक रजेला एक मॅडम तिथे हजर असतात. लेकिन ही घर सर 242 मुली हजर आहेत. जर पाणी पिल्यामुळे झालं असतं तर मग 242 मुलींना पण बाधा झाली असती. पण मग 19 मुलींना का झालं? आहे अनिरुद्ध उगले, झुमन न्यूज, अमरावती.